गाथा नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांची या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण अभ्यासूया विल्यम वेन या महान वैज्ञानिकाबद्दलचं व्हिडिओ नंबर पंधरा द नोबेल प्राइज इन फिजिक्स इन 1911 इलेव्हन वॉज अवॉर्डेड फॉर हिज डिस्कवरीज रिगार्डिंग द लॉज गव्हर्निंग रेडिएशन ऑफ व्हीट म्हणजेच एकोणीसशे अकरा सालचं भौतिकशास्त्रामधील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार हा विल्यम वेन यांना रेडिएशन ऑफ हीट म्हणजेच उष्णतेच्या उत्सर्जनाच्या शोधाबद्दल त्यांना मिळालेला आहे विल्यम वेन यांचा जन्म तेरा जानेवारी अठराशे चौसष्ट रोजी प्रशियामध्ये झाला जे गपकेन रशियामध्ये सध्या येते आहे त्यांचं शिक्षण उर्जबर्ग विद्यापीठ जर्मनीमध्ये झालं महत्त्वाचा त्यांचा शोध म्हणजेच लॉज ऑफ थर्मल रेडिएशन उष्णतेच्या उत्सर्जनाबाबतचे नियम त्यांनी शोधून काढले वेन यांनी गणित व नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास कॉन्टिजन आणि बर्लिन विद्यापीठामध्ये केला त्यांचे वडील शेतकरी असल्यामुळं काही काळ शेतावर त्यांना जायचं असल्यामुळे त्यांचं शिक्षणामध्ये खंड पडला तरीसुद्धा वेन यांनी उत्सर्जनाचे उत्सर्जनापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या वर्णपटलाचा परिणाम याविषयी फार मोठं कार्य केलेलं आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी तापमान आणि उत्सर्जनाची ऊर्जा यांचा सहसंबंध दाखवून दिला आणि त्याचा उपयोग आपल्याला संशोधनासाठी झालेला आहे काळ्या पदार्थापासून जे उत्सर्जन होते त्या उत्सर्जनाची तरंग लांबी ठरविण्यासाठी त्यांनी फार मोलाचं असं संशोधन केलेलं आहे त्यांनी उत्सर्जनाविषयी मांडलेल्या समीकरणामुळे उत्सर्जनाची तीव्रता समजणं सोपं झालेलं आहे म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ रेडिएशनचा अभ्यास यांच्या संशोधनामुळे सोपा झाला आहे वेन यांच्या संशोधनामुळे मॅक्स प्लँक यांना अणुच्या कणाचा सिद्धांतसुद्धा शोधता आला आहे

त्या विद्यापीठामध्ये कार्यरत होते आणि भौतिकशास्त्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण असं संशोधन त्यांनी केलेलं आहे अशा या महान वैज्ञानिकाचा मृत्यू तीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी म्युनिच जर्मनी या ठिकाणी झाला अशा या महान वैज्ञानिकाला आपण विनम्र अभिवादन करूया माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ